हरिभक्त परायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आगमन झालेले आहे। आपल्या नेहमीचे प्रथेप्रमाणे आज महाराजांचं स्वागत सौ मीना पासलकर व सौ कोरडे या करतील, कृपया त्यांनी घ्या। धन्यवाद। हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सतगुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो मी कळा कुसरी काहीच नेणे मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम माऊली महाविष्णु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि जीवनाकडे बघण्याचं जगताकडे बघण्याची एक अलौकिक दृष्टी प्राप्त करून दिली। लौकिक जगतामध्ये राहतो लौकिक आणि अलौकिक परिच्छिन्न नाही। लौकिक हे सुद्धा अलौकिकच आहे पण अलौकिक आहे कळत नाही म्हणून प्रवचन आणि म्हणून अमृतानुभव। हे लौकिक आहे हे म्हणणं सुद्धा मला तितकंसं काही मनापासून पटत नाही, तेही अलौकिक आहे। यातली कोणती गोष्ट अशी आहे की जी लौकिक आहे? नाही,
लाखोंनी माणसं कोट्यवधी माणसं निर्माण झाली म्हणजे ते काय लौकिकी आहे का साधारण आहे का? एका बिंदूपासून एवढा माणसांचा सिंधू उभा राहिला, परंपरा निर्माण होते, पुढची पिढी प्रसवते, म्हणून इथे लौकिक काही नाही माझ्या दृष्टिकोनातून, सगळं अलौकिक आहे. आणि अलौकिक आहे हे कळणंच आज अमृतानुभव आहे, नाही का? म्हणजे सर्वसाधारण गोष्ट जास्ती उपलब्धता झाली म्हणजे आपण म्हणतो लौकिकी आहे. पण जे लौकिक आहे ते सुद्धा इतकं सोपं नाही आहे. इथली प्रत्येक व्यक्ती अलौकिक आहे कारण त्याच्यासारखी दुसरी व्यक्ती नाही कुणी. अलीकडच्या जगतामधलं उदाहरण द्यायचं म्हटलं ना तर डिझायनर कॉस्ट्युम असतात, त्या बाजारामध्ये साड्या खूप असतात, एकासारख्या झा मिळतात, पण डिझायनर कॉस्ट्युम शब्दाचा अर्थ तसा एकच पीस केला जातो तयार, आणि त्या डिझाईनची साडी दुसरी कुठेही तुम्हाला दिसणार नाही, त्या डिझाईनचा बूट दुसरीकडे कुठेही दिसणार नाही, त्या पद्धतीचा सूट कुठेही दिसणार नाही, त्याला डिझायनर म्हणतात. तसं माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती ही परमात्म्याचा डिझायनर प्रॉडक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे, कारण त्याच्यासारखा दुसरा नाही. माझं बोलणं कळलं का? म्हणजे डिझाईन करून केलेला प्रॉडक्ट, साचा करायचा आणि लाखो प्रती काढायच्या तसं नव्हे, नाही का? चपलीचा सुद्धा पायाचा साचा असतो, वरचे कटिंगचा सुद्धा, एक वरून मारलं की तेवढंच कटिंग झालं. इथे नाही, एव्हरीथिंग इज ओरिजिनल, बरं का? प्रत्येक व्यक्ती त्याच्यासारखी कोणीही नाही. काय बघा किती आश्चर्य आहे. मग आता त्याच्यासारखं कोणी नसेल आणि हा आहे, हे लौकिक आहे का अलौकिक आहे? तर अलौकिकच आहे. एकदा कणाकणामधून परमात्म्याचं दर्शन आहे म्हटल्यानंतर तिथे लौकिक राहिलाच नाही. लौकिक शब्द आम्ही कशाकरता वापरतो साधारण व्यवहारामध्ये? अहो ते काय परमार्थ आहे का? लोकांना दाखवण्याकरता करतात तो भाग, एवढंच, नाही का? हा भाग त्यातला आहे. देवपूजा करतात, लोकांनी म्हणावं मी परमार्थी काय म्हणून, लौकिक. पण मला काय म्हणायचंय, कसं का होईना लौकिका करता तरी तो करतोय ना, लौकिका करता का होईना देवाच्या दर्शनाला जातोय ना, हे त्यातलं अलौकिक नाही का? म्हणजे एक सांगतो तुम्हाला गंमत म्हणून, मनात एक असून दुसऱ्या पद्धतीने वागणं हे सुद्धा अलौकिकच आहे. अहो हे प्रत्येक गोष्टीमध्ये सगळं अलौकिक आहे. आपल्याला न आवडणारी व्यक्ती समोर आली तरी करतोच ना, हे तरी काही सोपं आहे का? नाही का? मनात एक असून चेहऱ्यावर निराळे भाव प्रकट करणं, मनात तर राग आहे आणि चेहऱ्यावर तर अगदी नुसता असावं. मला सांगा, हे काही साधी गोष्ट नाही आहे, हे सुद्धा अलौकिक आहे. सासूची 100% गोष्ट पटत नाही तरी पण ती म्हणतेच, आमच्या आईने मला हे शिकवलं नाही, तुमच्याकडे येऊन शिकली. काय शिकली कोणाला माहिती, पण ते म्हटल्याशिवाय सासूला बरं वाटत नाही, हे अलौकिक आहे. काय कशाकरता म्हटलं? अशी कोणची गोष्ट जीवनातली काढा की ज्याला लौकिक म्हणावं ना अलौकिक, हे व्यवहारातले शब्द झाले. हा लौकिक भाग आणि अलौकिक भाग, इथून तिथून जर सत्ता मात्र ज्ञान कोंडून कोंडून भरलं आहे तिथे ते लौकिक नाही अलौकिक नाही, आहे ते सगळं अलौकिक आहे. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता हा तुमचा भाग आहे. आणि दृष्टिकोन पालटणं एवढाच परमार्थ आहे, देव भेटणं बिलकुल नाही. म्हणून आत्तापर्यंत आपण जे ऐकलं, आणि जवळजवळ 3 वर्ष, मला आता 3-4 वर्ष झाली सातव प्रकरण चालू होतं, 3 वर्ष तर नक्कीच झाली. आणि आपण त्याच्यातून एकच ऐकलं की जगतामध्ये माया शब्द हा खूप आहे, माया शब्दाचा मुळात अर्थच असायची नाही ती, माया जी नाही ती, नाही ती. आणि तसंच आहे, नाही ते दिसणं, नाही ते भासणं, पण संत म्हणाले तसं काही नाही आहे, माया नाही आहे, हे प्रभूचं दर्शन आहे, ही माया आहे.
माया आहे. आणि म्हणून या ठिकाणी जगत हे माया कार्य नाही, जगत हे अज्ञान कार्य नाही, तर जगत हे प्रभु प्रेमाचा प्रत्यक्ष विलास आहे, विलास आहे. म्हणून नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, विलासिया म्हटलंय. आणि म्हणून त्यांच्या तत्वज्ञानाला नाव सुद्धा आहे चिद्विलास. आणि म्हणून या ठिकाणी आपण आता अज्ञानाचा धांडोळा घेतला आणि एक नक्की कळलं की ते कुठेच नाही. काय सिद्धांत झालं? एकलिया टटळिता ठाकी जे जेवी. महाराज म्हणाले, जसे निद्रा खोळीत भरून घेण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे, असा एकटा टळटळी जग जागृतीचा नाना करीत गेले तरी अज्ञानाचा सद्भाव अस्तित्व हाती लागतच नाही. धांडोळा घ्यायला गेलं तरी अज्ञानाचं अस्तित्व कुठेच हाताला लागत नाही. आणि म्हणून तर अज्ञान म्हणजे अर्थ असा आहे की अज्ञान एकदा संपल्यानंतर त्याच्या सापेक्ष जे ज्ञान आहे तेही शिल्लक राहत नाही. लक्षात ठेवा, अज्ञान जसं घातक आहे असं म्हणतात तसं ज्ञानही घातक आहे. म्हणून अज्ञान सापेक्ष ज्ञान हे सुद्धा संपलं पाहिजे. आणि त्याचं विवरण या 8व्या प्रकरणात आहे. म्हणून या ठिकाणी म्हणाले शिवकल्याणांचं हे विवरण आहे, एवम तुझी करुणा मेदिनी येचे निजणे जनपण येची जन पावण हाची पाजर सेवून गुरुकृपेचं वर्णन केलंय. आता मूळ ओळीकडे जाऊ आपण. म्हणून हे प्रकरण सविलासे किजेल विवरण श्रोतादी जो अवधान इतकीच मागे, मागे प्रकरण अंती पाही बोलिले ऐसे काही जे जग राहणी नाही तरी निद्रा कैची तो निद्रे शोध पाहे तव जागृती विसरून जाय हाच संबंध होय पुढील पदासी. निद्रा पाहायला गेला एक मनुष्य म्हणला मी निद्रा पाहायला जातो. निद्रा पाहायला जाणं हे होतच नाही कारण तो जागृती आहे. मग निद्रा पाहायला कोण गेला? तसं अज्ञान पाहायला कोण गेला? अज्ञान आहे कळलं कुणाला? काय सांगण्याचा हेतू आहे? अज्ञान आहे कळलं कुणाला? आणि कळलं कशाने? न कळणं हे जर अज्ञान आहे आणि अज्ञान आहे जर कळलं तर ते अज्ञान नाही, ते ज्ञानच आहे. आणि म्हणून तैसे आमुचे निनावे अज्ञानाचे ज्ञान नोहे आम्हालागी गुरुदेवे आम्हीच केलो. बघा आता काय सुंदर ओवी आहे माऊलीची. आम्हासी जे आम्ही पण ते आमुचे निनावे अज्ञानाचे ज्ञान नव्हे. आमुचे निनावे अज्ञानाचे ना आमच्या लेखीमध्ये मुळात कुठेही अज्ञान नाही. अज्ञानाचे ज्ञान नव्हे शब्द कसा मार्मिक वापरलाय बघा. अज्ञानाचे ज्ञान नव्हे कारण अज्ञानाचं ज्ञान म्हटलं की पुन्हा ज्ञान आलं. आता त्याचंही नाव नाही. अज्ञान संपलं तत्सापेक्ष ज्ञानही संपून गेलं. मग तुम्हाला कसं काय कळलं? आम्हालागी गुरुदेव आम्हीच केलो. आमच्या सद्गुरुरायाच्या कृपाने आमच्या ठिकाणीच आमची खूण आम्हाला पटली. माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख. आईपणा जसा बाईमध्ये प्रकट होतो, बापपणा जसा कुणी केलं नाही बाप. माझं म्हणणं कळलं का? कुणी केलं नाही बाप त्याच्यामध्ये बापपणा सहज प्रकट होतो, आईपणा सहज प्रकट होतो, मंगलाष्टका पडल्याबरोबर बायकोपणा सहज प्रकट होतो, सहज प्रगत होतो. तसं या ठिकाणी आम्हालागी गुरुदेव आम्हीच केलो. आम्हासी जे आम्ही पण ते गुरुराये दाविली खूण ते केवते अज्ञान परी ज्ञानही कैसे. त्या विशिष्ट ठिकाणाच्या ठिकाणी अज्ञान नाही आणि अज्ञान नाही तर तत्सापेक्ष ज्ञान नाही. याचा अर्थ पुन्हा एकदा खुलाशेवार सांगतो. ज्ञान नाही शब्दाचा अर्थ इथे वृत्ती ज्ञान आहे. सत्ता ज्ञानाबद्दल बोलत नाही. सत्ताच मात्र ज्ञान हा मृत अनुभवातला स्पेशल शब्द आहे. आत्माच ज्ञान मात्र पाही आत्मत्व हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताच नसे.
ते ज्ञान प्राप्त होणं किंवा प्राप्त होणं, प्राप्ती अप्राप्तीची वार्ता काहीच नसे, आत्माचं ज्ञान मात्र पाहिजे. म्हणून आता सापेक्ष ज्ञान जे आहे ते वृत्ती ज्ञान आहे. आता थोडक्यात सांगतो, पुन्हा सांगताना पुन्हा मला थोडंसं मागे सांगितलेलं पुन्हा सांगावं लागेल. ज्ञानाचा भाग कसा होतो? एक गुणमय ज्ञान, एक वृत्ती ज्ञान आणि शेवटी सत्ता ज्ञान. अनेक वेळा ऐकलंय, गुणमय ज्ञान म्हणजे गुणामुळे विशिष्ट गुणाचं ज्ञान, मग ते गुण त्याच्यात आल्यानंतर त्या गुणाने माणसं हाक मारतात, बरोबर का? गाण्याचं ज्ञान आलं माणसं म्हणतात गवई आहे, तबल्याचं ज्ञान आलं माणसं म्हणतात तबलजी आहे, पखवाजाचं ज्ञान आलं पखवाज वादक आहेत. म्हणजे त्याला किंमत नाही तर त्या गुणामुळे त्याला किंमत आहे. गुण संपल्यानंतर किंमत शून्य. आणि गुणमय ज्ञान मर्यादित असतं, परिपूर्ण ज्ञान नाही. कारण का? त्याचा अर्थ असा आहे की पोटात दुखलं तर डॉक्टर लागतो, घर मांडण्याकरता इंजिनियर लागतो, बरोबर आहे ना? इंजिनियरच्या पोटात दुखलं तर डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला घर बांधायचं होतं तो इंजिनियरकडे गेला, तो त्याला म्हणतो हे का दुखतंय मला कळत नाही, अहो म्हणले ते तय करतो आम्ही डॉक्टर आहे ना, मला घर बांधायचं आहे, कसं बांधायचं आहे, हां मी आहे ना, माझं म्हणणं कळलं. डॉक्टरला डॉक्टरचं ज्ञान, वकिलाला वकिलचं ज्ञान, मग बिल्डिंग बांधत असताना काहीतरी वाद निर्माण झाला, वकीलमध्ये आला, त्याला कायद्याचं ज्ञान, माझं बोलणं कळलं का? की आता हे कसं मिटवायचं, नाही मिटलं जावा कोर्टात, का हे कोण सांगणार? वकील सांगणार. तसं विशिष्ट गुणाचं ज्ञान, गुणमय ज्ञान. गुणमय ज्ञान पैसा देईल, गुणमय ज्ञान सत्ता देईल, पण गुणमय ज्ञान समाधान देणार नाही. आणि असं आहे, गुणाबरोबर अवगुण सुद्धा येतात. कुणाबद्दल काही मला शेरेबाजी करण्याचा हक्कही नाही आहे आणि करायचे नाही, पण न गुण आले तर त्याच्याबरोबर अवगुणसुद्धा येतात, हाही इतिहास जमा झालेला सिद्धांतच आहे. गायक असेल तर त्याच्यावर आलंच, वादक असेल तर त्याच्यावर आलंच, सत्ता आली की त्याच्या हातात मात चढलाच, वस्तुस्थिती आहे, नाही का? म्हणजे गुण आल्याबरोबर त्याच्यावर अवगुण सुद्धा येतात. हां, गुण प्रतिष्ठा प्राप्त करून देतो, वकिली तर सुंदर ज्ञान झालं, बरं का? हां, आता एका गावातला वकील निराळा, शहरातला वकील निराळा, मुंबईचा हायकोर्टचा वकील निराळा, सुप्रीम कोर्टचा निराळा, मुंबईमध्ये ओरिजिनल साईडचा वकील निराळा, ॲपिलेट साईडचा निराळा, क्रिमिनलचा निराळा, माझं बोलणं कळलं का? आता मोठे मोठे वकील जे नुसतं उभं राहायला लाख दोन लाख सध्या घेतात, चार लाख पाच लाखसुद्धा घेतात, मोठी केस असेल तर दहासुद्धा घेतात, लॉ पॉईंट कुठे असेल. मग समजा इथला पुण्याचे काही वकील आहेत, मग ती लॉ पॉईंटची केस होती, मोठी केस होती, मुंबईला गेले त्यांच्याकडे, गेल्याबरोबर म्हणे अमके अमके वकील आहेत, ते म्हणाले पहिल्यांदा ओपिनियन घेऊ. मग इथले वकील सगळी तयारी करून गेले, कारण तिथे जास्ती बोलायचं नसतो, टाईम इज मनी. काय मग हे दोन वकील बोलत होते आणि तो ऐकत होता, 10 मिनटं ऐकलं, केस मांडायला काय हरकत नाही, प्रोसीड. ऐकण्याकरता 10 मिनटं त्याला 25,000 ठेवावे लागले, ऐकण्याकरता, बरं का? तुम्हालाही द्यायला पाहिजे तुम्हाला उद्यापासून, ऐकण्या. त्यांनी काहीही केलं नाही, नुसतं बसून ऐकलं आणि मांडावे का न प्रोसीड ऑर डोंट प्रोसीड, संपलं. नुसतं ओपिनियन, माझं बोलणं कळलं का? म्हणजे इतकं त्याची, आणि गो फॉरवर्ड म्हणजे की तो जिंकणारच, माझं म्हणणं कळलं का? त्याचं ज्ञान इतकं तयार आहे, विशिष्ट गुण, पण वयोमानानुसार त्याला जर विस्मरण घडत गेलं
तर ते म्हणतील नको तो कायदा, नको तो पॉइंट, नको त्या केसला लावतील. असेही मी वकील बघितले. मग उत्तर उतारव्यामध्ये काही कोणाचा दोष नाही आहे, तो कोणालाही हे होऊ शकतं, सहज विस्मरण होऊ शकतं, काही काळाच्या ओघामध्ये हे घडत असतं. अहो केस वाचून, केस वाचली असं घडलं किंवा मध्येच ऐकलं मी, वाचली केस दिला एका पक्षकाराने आणि बाजू त्या पक्षकाराची मांडली त्यांनी, शेवटी असिस्टंटनी झगा ओढला. म्हणले तुम्ही काय करताय, काय करताय काय म्हणले. आपण म्हणले तुम्ही पैसे ह्याचे घेतलेत त्याचे नाही. अरे म्हणलं माझं म्हणणं कळलं का, तेव्हा गुणमय ज्ञान केव्हा दगा देईल, नवे नवे गुण असेपर्यंत तुमची किंमत आहे, गुण संपल्यानंतर किंमत संपली नाही का. हां, म्हणून नीट लक्षात ठेवा, वकिली असू दे, गाणं असू दे, नाही का, मोठा नट असू दे, नाही का, जिथपर्यंत त्याच्या अंगातून तो गुण प्रगट होतो म्हणून ती त्याची किंमत नाही, त्याच्या गुणाची किंमत आहे. म्हणून एवढंच पुष्कळ सांगता येईल हे गुणमय ज्ञान. आता वृत्तीज्ञान शब्दाचा अर्थ जे पालटत असतं, वृत्ती येईल तसं पालटतं. जन्माला आल्यानंतर कळतच नाही मी स्त्री आहे का पुरुष आहे, मी मुलगी आहे का मुलगा आहे, हे कळतच नाही. कालांतराने कुणीतरी सांगितलं मुलगी आहेस बरं का तू बाळा, मुलगा आहेस बरं का तू. मग हळूहळू शिरू लागलं, मी मुलगा आहे, मी मुलगी आहे बरं का. मग कालांतराने पुढे मोठं झाल्यानंतर बाळा आता मुलांच्यात खेळायचं नाही बरं का, तू आता बाई झालीस. अजून मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, इंटरकास्ट मॅरेज झाला.